काँग्रेसच्या खासदार वर्षाताई गायकवाड आपल्या सोबत आहेत. वडाळ्यातील विठ्ठल मंदिरात पोहोचलेल्या कार्यकर्त्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद. काय मागितलं देवाकडे आज? मी देवाकडे हेच साकडं मागितलं की काल जे मुंबईला एअर इंडियाच्या भरतीसाठी 25,000 विद्यार्थी आले होते आणि युवकांना नोकरीसाठी ते झडत होते आणि त्या ठिकाणी स्टॅम्पेड होऊ शकलं असं. दुर्दैवाने अशी झटापटी होता कामाने, लोकांना नोकऱ्या मिळायला पाहिजे. महागाईने महिला त्रस्त आहेत, ती महागाई कमी झाली पाहिजे. गॅसची किंमत जी वाढली आहे, ती किंमत जी आहे ती कमी झाली पाहिजे. आणि आज आता जी नवीन योजनेचं जी सुदबुद्धी सुचलेली आहे, ती सुदबुद्धी 2 वर्षापूर्वी सुचायला पाहिजे होती. आमचं सरकार आल्यानंतर आम्ही अजून आमच्या बहिणीसाठी नक्की काळात करू, कारण आम्ही बघितलं कोपरखेडाला दुर्दैवाने ती घटना झाली. हे मुख्यमंत्री जिथे रस्ता त्या ठाण्यात जिल्ह्यात ती घटना झाली आणि दुर्दैवाने एका महिलेवर त्या ठिकाणी जो आहे तो बलात्कार झाला. त्यामुळे मला ही अपेक्षा आहे की सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की महाराष्ट्राची परंपरा त्यांना समजली पाहिजे. सेवा हाच धर्म आहे, माणुसकीलाच घेऊन गेला पाहिजे आणि म्हणून प्रत्येक माणसाला या ठिकाणी माऊली म्हटलं जातं आणि प्रत्येकाच्या पाया पडण्याची परंपरा ही वारकरी संप्रदायाच्या माध्यमातून असते. प्रत्येक वर्षी आम्ही या ठिकाणी येतो. प्रति पंढरपूर हे आहे, इथं तुम्ही बघत असाल पूर्ण विठू माऊलीचा त्या ठिकाणी गजर आहे आणि अशा पवित्र मंगलमय वातावरणामध्ये प्रेम आणि सद्भावना हीच गोष्ट असली पाहिजे. लोकांना जे आहे ते आपलंसं करणारा असा हा जो आहे ते आपली ही परंपरा आहे. आणि मला या ठिकाणी सांगायला पाहिजे धनदानकांसाठी काम करणाऱ्या व्यक्तींना, या काळामध्ये सद्बुद्धी हो आणि गरीबाचा सर्वसामान्याचा आवाज, कारण पंढरींच्या विठू माऊलीला हा गरीबाचा आणि सर्वसामान्यांचा देवता म्हणून बघितलं जातं. त्याला देव म्हणण्यापेक्षा त्याला पुजलं जातं यांच्यासाठीच की ते आवाज म्हणून सगळ्यांचं त्या ठिकाणी म्हणणं ऐकतात, गाणं ऐकतात, साकडं ऐकतात. आणि म्हणून हेच साकडं मी घालीन की सगळ्यांना जे आहे ते सुख समाधान मिळो, बेरोजगारी, महागाई, महिला अत्याचार ह्या समस्या ज्या आहेत त्या निघून जाऊ आणि येणाऱ्या काळामध्ये 3 महिन्यानंतर महाराष्ट्रामध्ये असं सरकार येईल जे सगळ्यांना बरोबर घेऊन जाणार असेल आणि लोकांभिमुख सरकार या काळात यावं, दुसरे पक्ष तोडून चिन्ह छिणून असं तऱ्हेचं सरकार येऊ नये हीच मी अपेक्षा व्यक्त करते. मुख्यमंत्री पंढरपुरामध्ये आहेत आणि त्यांनी आता लाडक्या भावांसाठी पण त्या ठिकाणी योजना घोषणा केलेली आहे की 10,000 पर्यंत आता स्टायपंड मिळणार आहे पदवीधरांना, 8,000 पर्यंत डिप्लोमाधारकांना आणि 12वी पास झालेल्यांना 6,000. ह्या तर आम्ही ऑलरेडी कर्नाटकाला ऑलरेडी सुरू केलेल्या योजना आहेत. प्रश्न असा आहे की मुख्यमंत्री आज थोडी ना मुख्यमंत्री आहेत, 2 वर्षापासून मुख्यमंत्री आहेत. आता शेवटचं अधिवेशन असल्यानंतर ते काय काय घोषणा करतात आम्ही पण ऐकतो, घोषणांचा पाऊस करत केला जातोय. पण लोक सज्ञानी आहेत, लोकांना परंपरा समजतात. लोकांना जी मी सांगितलं वारकरी संप्रदायाची परंपरा आहे, जी विठू माऊलीची परंपरा आहे, जी सद्भावनेची परंपरा आहे, खऱ्याची परंपरा आहे. काही त्याच्यामध्ये गोष्टी आहेत ते सातत्याने सांभाळण्याचं काम होत असतं आणि म्हणून या तऱ्हेने अशा तऱ्हेने एका ठिकाणी आपण गद्दारी करायच्या, दुसऱ्या ठिकाणी आपण जाऊन स्वच्छतेच्या गोष्टी करायच्या, बाकीच्या गोष्टी करायच्या. मला असं वाटतं महाराष्ट्राची जत्न सुज्ञ ते समजतं की 50 खोके कुठे गेले, सरकार कसं निर्माण झालं, चिन्ह कसं मिळालं, हे सगळं समजतं लोकांना. कर्नाटक सरकारने एक महत्त्वाचा निर्णय घेतलेला आहे आणि स्थानिकांना 100% आरक्षण स्थानिक नोकऱ्यांमध्ये दिलं आहे, या निर्णयाकडे कसं पाहतं? काँग्रेस पक्षाची भूमिकाच आहे की युवकांना नोकरी मिळायला पाहिजे आणि त्याबद्दल सरकारने निर्णय घेतला त्यांचं मी धन्यवाद व्यक्त करते. खरं तर आमचे उद्योग गुजरातला पळून झालेत मुख्यमंत्र्यांना आणि आज विठू माऊला सांगणे की त्यांना सुदबुद्धी देव. आणि आमचे जे उद्योग गुजरातला गेलेत, आमचे किती प्रकल्प गुजरातला गेलेत, आमचं फायनान्शियल सेंटर गेलं आर्थिक केंद्र आणि देशाचे पंतप्रधान येऊन सांगतात की तिला आर्थिक राजधानी बनवायचे मुंबईला. अहो तुम्ही आमच्या वस्तूच घेऊन चालला तिकडे, मोठे मोठे प्रोजेक्ट मुंबईचे घेऊन चाललेले आहेत आणि तुमच्या BKC मध्ये तुमच्या बुलेट ट्रेन पाहिजे तुम्ही किती नुकसान केलं आमचं. त्यामुळे सर्व जनतांना माहिती आहे की आता या ठिकाणी जेही काम झालेलं आहे ते कोणाच्या काळात झालेलं आहे. आता हे 3 महिने आल्यानंतर हे मागचं जे हार पत्करावी लागली मोठ्या प्रमाणामध्ये लोकांनी त्यांना जे नाकारलं त्याच्यासाठी ह्या सगळ्या योजना जरी सुरू असल्या तरी लोकं जाणतात हा काय पैसा तुमचा नाही आणि हा काय तुमचा पार्टी फंड पण नाही आहे, हा सरकारी लोकांच्या टॅक्समधून निर्माण झालेला पैसा. आणि खरं तर धनदानगाण्यांना मोठ्या मोठ्या जमिनी मुफ्तमध्ये देण्यामध्ये आणि ज्या तऱ्हेने स्वस्त दरामध्ये देण्याचं काम चालू आहे ते थांबवा आणि सर्वसामान्यांचा विचार करा. नक्की, धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल. तर आपण पाहतोय वर्षा गायकवाड यांनी सरकारवर टीकास्त्र सोडलेलं आहे, त्यासोबतच विठुरायाकडे प्रार्थना केलेली आहे, साकडं घातलेलं आहे की येणारं सरकार हे सर्वसामान्यांचं असू दे. नेमकं काय घडेल पाहणं महत्त्वाचं ठरेल. कॅमेरा पर्सन मनीष विचारेसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.